मी पहिल्यापासून शब्दाचा एकदम पक्का म्हणून माझी ओळख आज महाराष्ट्रामध्ये. कुणाला दिलेला शब्द फिरवणं, कुणाला फसवणं, कोणाला खेळवत ठेवणं हे मला अजिबात जमत नाही. परंतु या मोदीला हटवा. तुम तो बड़े धोकेबाज हो, वादा करके भूल जाते हो. गोविंदाचं हे गाणं राष्ट्रवादी शरद पवार गटाने चक्क अजित पवारांसाठी वापरलंय. दादांची टीका म्हणजे लईच जहरी शब्द. आणि आज हे माजी टीकाकार मूग गिळून गप्प झालेत. तेही का आणि कशासाठी? दादांनी फक्त शब्दच फिरवला नाही तर साहेबांचा विश्वास तोडलाय, पक्षाच्या कार्यकर्त्यांचा विश्वास तोडलाय. शब्द जपून वापरायचे असतात आणि लक्षातही ठेवायचे असतात. जखमेवर मीठ चोळणाऱ्या या कॅप्शनसहित राष्ट्रवादी शरद पवार गटाने हा व्हिडिओ पोस्ट केलाय. महाविकास आघाडीत असताना अजित दादांनी मोदींवर काय टीका केली? राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाबाबत त्यावेळी अजित पवारांचं काय मत होतं? शिवसेनेत उभी फूट पाडणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना अजितदादा काय म्हणालेत? अशा सगळ्या वाक्यांची सांगड घालत शरद पवार गटाने हा व्हिडिओ ट्विट केलाय. यावर अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांनी शरद पवार गटाला काय इशारा दिलाय तो पण पहा. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अकार्यक्षम गटाला आता काही कामधंदा उरलेला नाही आणि दादांवर ट्विट केल्याशिवाय मला असं वाटते त्यांचा दिवसही चांगला जात नाही. असे अनेक व्हिडिओ त्यांचे आमच्याकडे आहेत की आम्ही जर ट्विट केले तर त्यांना ती पडताभूत थोडी होईल. पण आम्ही आदरणीय पवारसाहेबांचा मान राखतो त्याच्यामुळे आम्ही याच्यावर बोलत नाही. पण सध्या आम्ही शांत आहोत तर शांत राहू द्या. जखमेवरची खिपली काढायचा प्रयत्न करू नका. अजितदादांशिवाय तुमचं भागत नाही एवढं मात्र त्यांनी अप्रत्यक्ष प्रामाणिक कबूल केलेलं आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचेही अनेक व्हिडिओ आमच्याकडे आहेत. ते आम्ही जर ट्विट केलेत तर त्यांना पळताभुई थोडी होणार नाही असा इशारा अमोल मिटकरींनी दिलाय. यावरून निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटात आता व्हिडिओ वॉर सुरू होतो का? आता अजित पवार गटाकडूनही व्हिडिओ बॉम्ब येतो का हे पाहणंच महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.